मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले. खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर 2022-23 ला आणि 2023-24 ला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आणला. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता. उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक एकवर होतं. यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली, गुजरात कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे. आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही. असं असताना नरेटिव्ह रोज खोटं बोलायचं आणि रोज सांगायचं उद्योग पळवले उद्योग पळवले उद्योग पळवले. आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात कर्नाटक दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रितपेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती. मग एक या ठिकाणी नरेटिव तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे. मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. उभा ठाला एकही जागा मिळालेली नाही. कोकणात उभाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही, पालघर जिल्ह्यात उभाठा नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर यात उभाठाला एकही जागा मिळालेली नाही.